ह्यानं जो निर्णय घेतला त्याहीपेक्षा अजित पवार ह्यांना जो फोडण्याचा प्रयत्न झाला भारतीय जनता पक्षाकडून त्याला उत्तर राज्याची जनता देईलच. पण अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले. अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला. प्रश्न इतकाच आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार यांची जागा आर्थर रोडच्या जेलमध्ये असल्याचं वारंवार सांगत होत. त्या संदर्भात काही दबाव आणून धमक्या देऊन आमदारांना आणि अजित पवारांना त्यांनी फोडलंय का? किंवा मग या पुढल्या कॅबिनेट बैठका आर्थर रोड जेलला घेणार आहेत का? असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल. जी महाआघाडी आम्ही स्थापन करत होतो त्या महाआघाडीच्या स्थापनेमुळे या देशातलं एक वातावरण बदलणार होतं. त्याच्यामुळे राजभवनाचा हा सरळ सरळ गैरवापर आहे. रात्रीच्या अंधारामध्ये पाप होतं, चोरून पाप केलं जातं, चोरून डाका आणि दरोडा घातला जातो. तुम्ही राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय, मग महाराष्ट्राच्या जनतेच्या जनतेला नजर भिडवून दिवसा ढवळ्या लोकांना आमंत्रित करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची किंवा सरकारची शपथ तुम्ही का घेतली नाही? याचा अर्थ असा आहे तुम्ही पाप केलाय, तुम्ही चोरी केली आहे, तुम्ही डाका घातलाय, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला फसवलाय. आणि ह्याची किंमत या सगळ्यांना चुकवावी लागेल. शिवसेना ही खंबीर आहे. आता उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार हे भेटतील, कदाचित एकत्र एक पत्रकार परिषद होऊ शकते. पण ज्यांनी ह्या वयात शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला दगा देण्याचा प्रयत्न केला घरातूनच, मला असं वाटतं की ही सुद्धा महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडत असताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय घडत असताना ज्या पद्धतीनं हे सर्व पडद्यामागे पैसा आणि सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे, राज्याची जनता हे पाप ठोकरून लावल्याशिवाय राहणार नाही. काळोखातली पाप ही काळोखातच नष्ट होतात, डोळे उघडण्यापूर्वी हे पाप नष्ट होईल. अजित पवार की क्या प्रतिक्रिया मुझे मालूम नहीं, उनकी प्रतिक्रिया जो रिएक्शन है उसके बारे में बोलने की जरूरत नहीं. कल 9 बजे तक ये महाशय हमारे साथ बैठे थे, पूरी बातचीत में सक्रिय थे, कोई सूचना भी कर रहे थे, अचानक से वो गायब हो गए. हमें थोड़ा संशय आया था उस बारे में उनकी जो बॉडी लैंग्वेज थी, क्योंकि वो नजरों से नजर मिलाकर नहीं बोल रहे थे. जो व्यक्ति पाप करने जाता है उसकी नजर जिस प्रकार से झुकती है, वो झुकी हुई नजरे से बात कर, ठीक है बातचीत एक दिन के लिए आगे बढ़ गई, उसका मतलब ये नहीं था. लेकिन भारतीय जनता पक्ष ने राजभवन का जिस प्रकार से दुरुपयोग किया है, फिर एक बार ये इस देश के लोकतंत्र को शोभा नहीं देता. सत्ता, पैसा और मस्ती, ये सब फिर एक बार उसका गैर कानूनी ढंग से इस देश में वापर किया है. मैं मानता था कि इस राज्य के राज्यपाल एक ऐसे व्यक्ति है जो आरएसएस से आए हैं, जो संस्कारी है और कानून का पालन करें.
लेकिन अंधेरे में पाप होता है, अंधेरे में डकैती और चोरी होती है, अंधेरे में व्यभिचार होता है। महाराष्ट्र की सरकार को जिस तरह से जल्दबाजी में अंधेरे में शपथ दिलाई गई, ये छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को शोभा नहीं देता। अजीत पवार, मैं देवेंद्र फडणवीस का नाम नहीं लूंगा, वो सत्ता के लिए कुछ भी कर सकते हैं बीजेपी, लेकिन अजीत पवार और उनके साथ जो विधायक है, ये सभी लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का नाम बदनाम किया है। या सगळ्या लोकांनी अजित पवारांसह जे लोक गेलेले आहेत बरोबर, या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासलेला आहे। राज्याची जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। बात ऐसी है, इस पूरे मामले में हम पवार साहब से संपर्क में है, उद्धव ठाकरे साहब और शरद पवार की सुबह दो बार बातचीत हुई है, दो नेता आज मिलेंगे ऐसा भी मैं बोल सकता हूं, ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस करने की भी बात चल रही है। लेकिन अजीत पवार ने जो पाप किया है, जो खंजर खुपसा है महाराष्ट्र के पीठ में, उसमें उससे शरद पवार जी का कोई संबंध नहीं है। ये धोखा शिवसेना के साथ नहीं हुआ है, ये धोखा महाराष्ट्र की जनता और छत्रपति शिवाजी महाराज के विचारों के साथ हुआ है। और ये धोखा करने वाले जो जिसका नेतृत्व अजित पवार कर रहे हैं, उसको छत्रपति शिवाजी महाराज की महाराष्ट्र माफ नहीं करेगा। आप देखिए, जिंदगी भर तड़कते रहेंगे और छत्रपति शिवाज का नाम अगर लेंगे तो महाराष्ट्र की जनता उनको रस्ते पर फिरने लगेगी।